जळगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचे लढत सुरू आहे आणि आपण आहोत मुक्ताईनगर तालुक्यामध्ये. मुक्ताईनगर तालुक्यातील धाबे या गावी इथे अंतुर्ली उचंदा या गणासाठी लढत सुरू आहे. तिथे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या दोघींनी महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया आणि त्या उमेदवारांचं काय म्हणणं आणि ते कुठली आश्वासनं देत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया. आपल्यासोबत आहेत शुभांगी बोलाने ताई. तर ताई, तुम्ही ही जी पंचायत समितीची साठी जे निवडणूक लढवत आहात तर याबद्दल आपण कुठली कामांना कामं घेऊन किंवा विचार घेऊन तुम्ही निवडणूक लढवतात? आम्ही मोदी सरकार म्हणजे मोदीजींचे जे विचार आहेत की स्वच्छ भारत मिशन राबवण्यात यावी किंवा महिलांना स्वतंत्र म्हणजे भारताला इतके वर्ष झाले स्वतंत्र होऊन तरीसुद्धा महिलांना म्हणजे महिलांना ते स्वातंत्र्य मिळाले नाही, त्या स्वातंत्र्यासाठी आम्ही झटणार आहोत. तसेच महिलांना म्हणजे स्वच्छ भारत स्वच्छालयाची सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहेत. तसेच महिलांसाठी जेही कार्य म्हणजे जेही सुविधा असेल सरकारी ते त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचे कार्य करणार आहोत. हेच ध्येय आमचं आहे आणि महिलांसाठी जेही आमच्यासाठी करता येईल ते आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत. महिलांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यांचाच विकास करणार आहोत. तसेच आम्ही समाजाचाही विकास करणार आहोत. ताईंनी सांगितलं महिलांचे जे प्रश्न असतील किंवा महिलांचे जे सुविधा असतील त्या संदर्भात ते विकासचे कामं करणार आहेत. तर आपल्यासोबत इथूनच पंचायत समिती गणासाठी जे जिल्हा परिषदसाठी जे वैशाली निवृत्ती तायडे या एक तरुणी आहेत त्या उभ्या आहेत आणि त्या तरुणींचं जे आज पहिल्यांदा ते उभे आहेत आणि उमेदवारी ही जी दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्याकडून ऐकून घेऊया. स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ इंडिया, महिला डिजिटल इंडिया यांच्यासाठी मी महिलांसाठी मी शौचालय हे करेन. ताई, ही जी आता जी तुम्ही एक तरुणी आहात आणि तुमच्यासारख्या तरुण युवक आणि युवतींसाठी तुम्ही कुठल्या प्रकारचे कामं घेऊन येणार आहात याबद्दल आम्हाला सांगाल. रोजगारची संधी उपलब्ध करणार आणि घरांचे घरकुल लोकमानचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. आज जे राजकारण चालू आहे किंवा जे जगामध्ये राजकारण चालू आहे तर तुम्ही आज एक उमेदवार म्हणून या राजकारणामध्ये आता तुम्ही तुमचं जे वयानुसार जे तुम्ही जे आज राजकारणामध्ये जे उडी घेत आहेत झेप घेत आहात तर तुम्ही तुमच्यासारख्या युवकांना आणि महिलांना किंवा विद्यार्थी मित्रांना काय सांगाल? मी त्यांना पण हेच विनंती करीन की तुम्ही पण याच्यामध्ये पुढे या आणि संधी घ्या. मी जर याच्यामध्ये आले तुम्ही पण पुढे जा. नाथाभाऊंनी मला संधी दिलेली आहे इथल्या कमी वयात, तुम्ही पण या याच्यामध्ये. जरूर, नक्कीच. वैशालीताईंना सुद्धा नाथाभाऊंसारख्या एका नेत्याने महाराष्ट्राच्या नेत्याने संधी दिलेली आहे आणि एक तरुण वयामध्ये सुरुवातीचं आज ते युवती आहेत आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी काम करण्याचं ठरविलं आहे. या उद्देशाने त्या निवडणूक लढवित आहेत भारतीय जनता पार्टीकडनं. तर यासोबतच इथे जे बोलाने साहेब आहे, चंद्रकांत बोलाने, जे शुभांगीताईंचे मिस्टर आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण चर्चा करूया. आज खडसे साहेबांनी आमच्यावर जो विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली त्या उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही नक्कीच संधीचं सोनं करून दाखवणार आहे. आणि गावातील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, गावातील रस्त्याचे प्रश्न, गावात शौचालय आणि महिलांसाठी जास्तीत जास्त सुविधा करणार आहे. कारण महिला उमेदवार दिल्यामुळे दोघंही जिल्हा परिषद पंचायत समितीचे महिला उमेदवार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असावा आणि जास्तीत जास्त महिलांच्या सुविधेवर आम्ही लक्ष देणार आहे. जिथेही महिला सुरक्षित असतील तिथे या महिला सरसावून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील असं मी याच्यामधून मी सांगू इच्छितो. बस. तर आपण ऐकलं इथले जे दोन्ही उमेदवार आहेत त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि इंडिया न्यूज एक्सप्रेस टीव्ही चॅनल आपल्याला प्रत्येक गावातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या जो प्रचार कशा प्रकारे चालला आहे त्याबद्दल आपल्याला उत्तम बातमी देणार आहे. तर बघत राहा आवाज कुणाचा, मतदाराचा की उमेदवाराचा. इंडिया न्यूज एक्सप्रेससाठी प्रफुल्ल लुलेसह संतोष ढिवरे, जळगाव.